नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप प्रयत्न केले तरी मला हवं तसं यश मिळत नाही किंवा यशच मिळत नाही, जीवनात तुमची हिम्मत हारली असेल, तुम्ही खचला असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। एकेकाळी एक राजा होता। या राजाचे आपल्या मित्र राजांबरोबर खूप चांगले संबंध होते। चांगली मैत्री असल्याने या राजाला भेटण्यासाठी खूप सारे राजे आणि मंत्री येत असत आणि येताना राजासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन येत असत। एक दिवस राजाच्या दरबारात एक विदेशी व्यापारी आला आणि त्याने राजाचा पाहुणचार पाहून त्याला प्रसन्न होऊन राजाला एक दगड भेटवस्तू म्हणून दिला। राजाला तो दगड खूपच आवडला आणि राजाने त्या दगडाची एक सुंदर मूर्ती बनवण्याचा हुकूम आपल्या मंत्रीला दिला। राजाला त्या दगडापासून बनवलेल्या मूर्तीला आपल्या राजदरबारात ठेवायचे असते। राजाचा हुकूम ऐकल्यानंतर तो मंत्री तो दगड घेऊन एका मूर्तिकाराकडे गेला आणि त्या दगडाची एक सुंदर मूर्ती बनवायला त्या मूर्तिकाराला सांगितले। सोबतच ही मूर्ती 10 दिवसात पूर्ण झाली पाहिजे, याच्या बदल्यात तुला जे हवं आहे ते मिळेल, असे मंत्री म्हणाला। हे ऐकून मूर्तिकार खूप आनंदित झाला आणि तो आपल्या सगळ्या वस्तू घेऊन कामाला लागला। आता त्याला त्या दगडाला तोडायचे होते जेणेकरून तो त्या दगडाची सुंदर मूर्ती बनवू शकेन, परंतु खूप प्रयत्न करूनही हातोड्याचे खूप घाव मारूनही तो दगड काही तुटत नाही। प्रयत्न करता करता त्याने आपल्या हातोडीने त्या दगडावर खूप घाव केले, परंतु दगड काही तुटायचे नाव घेत नाही आणि तो शेवटी अंतिम घाव मारून म्हणतो, आता बस झाले, हे काही आता माझ्याकडून होणार नाही, हा दगड आता माझ्याकडून काही तुटणार नाही। त्यामुळे तो हार मानून तो दगड मंत्रीला परत करतो आणि मंत्रीला म्हणतो, या दगडाची कोणत्याही प्रकारची मूर्ती बनवता येणार नाही। पण त्या मंत्रीला कोणत्याही परिस्थितीत मूर्ती बनवायची होती कारण राजाचा तसा हुकूम होता। मंत्री त्या दगडाला घेऊन दुसऱ्या एका साधारण मूर्तिकाराकडे जातो। त्यानंतर तो साधारण मूर्तिकार देखील दगड घेऊन कामाला लागतो आणि जसा का तो मूर्तिकार त्या दगडावर पहिला घाव मारतो तसा त्या दगडाचा तुकडा पडतो। दगड तुटल्यानंतर तो त्या दगडापासून एक सुंदर मूर्ती तयार करतो। मूर्ती तयार झाल्यानंतर तो ती मूर्ती त्या मंत्र्याला सोपवतो। मंत्री खुश होऊन त्या मूर्तिकाराला सोन्याचे नाणे देतो। त्यानंतर तो मंत्री मूर्ती घेऊन दरबारात जात असतो। तेव्हा जात असताना मंत्री विचार करतो की जर त्या मूर्तिकाराने अंतिम प्रयत्न करून पाहिले असते तर आज हे सोन्याचे नाणे त्याला मिळाले असते। मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीमधून आपल्याला एक शिकवण मिळते। आपण जीवनात खूप प्रयत्न करतो पण ते काम आपण अर्धवट सोडतो कारण आपण हा विचार करतो की एवढे आपण प्रयत्न केले तेव्हा नाही झालं तर पुढे काय होईल, माझ्याकडून हे होणारच नाही, माझ्या नशिबात हे नाहीच। मित्रांनो, थोडी मेहनत आणि थोडा संयम ठेवायला हवा। कदाचित ज्या क्षणाला तुम्ही ते काम सोडणार त्याच्या पुढच्या क्षणाला ते काम होणार असेल, हे कायम लक्षात ठेवा। मित्रांनो, आयुष्यात आपण खूप प्रयत्न करतो आणि आपल्याला यशसुद्धा मिळते, परंतु कधीकधी आपण यशाचा फक्त 2 पाऊल मागे असतो आणि तोपर्यंत आपल्याला अनेक अडचणी समस्या दिसायला लागतात आणि आपण हार मानतो आणि जीवनात अयशस्वी होतो।